आणि आता एक विशेष बातमी सामाजिक बांधिलकी जपणारी. पनवेलसह संपूर्ण जिल्ह्यातील सुपरिचित आणि सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर गुणे दाम्पत्य यांच्याविषयी डॉक्टर गुणे आणि त्यांच्या पत्नी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी नेहमीच देवदूत म्हणून ओळखले जातात. समाजासाठी वाहून घेतलेल्या या दाम्पत्याने आजवर देश आणि विदेशात आपली सेवा दिली आहे. छत्तीसगड या राज्यातील धमतेरी येथे रोटरी क्लबच्या वतीने नुकतेच एक भव्य आरोग्य शिबिर झाले. या शिबिरात डॉक्टर गुणे दाम्पत्याने निस्वार्थ वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या या कार्यक्रमाबाबत आमची प्रतिनिधी श्वेता भोईर हिने साधलेला हा संवाद. नमस्कार, आता आपल्या सोबत आहेत पनवेल तसेच महाराष्ट्राला परिचित असलेले सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर गुणे दाम्पत्य. खरं तर यांचे कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर विविध देशांमध्ये विविध आता म्हणजे सुरुवात करायची तर पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील सुद्धा आहे. तसेच राज्य सोडता तर ते देशांमध्ये सुद्धा कार्य करतात. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. त्यांनी आत्ताच एक छत्तीसगडमधील धमतेरी छोटासा जिल्हा आहे त्याच्यामध्ये जाऊन एक शिबिर घेतलं. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. सर, आम्हाला सांगा की धमतेरीमध्ये रोटरी तर्फे मिशन मेडिकल राहत नावाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्याबद्दल जरा माहिती द्या. हे बेसिकली तिथला रोटरीचा जिल्हा म्हणजे प्रांत 3261 नंतर दुसरा जिल्हा 3080 नंतर आमचा जिल्हा म्हणजे 3131 आणि असे तीन चार जिल्हे म्हणून हे शिबिर आयोजित केलं होतं. तर याच्यामध्ये कसं होतं, रोटरीचे व्हॉलेंटियर डॉक्टर्स वेगळ्या ठिकाणून भारतभरातून वेगळ्या ठिकाणून, म्हणजे आता आम्ही पनवेलवरनं गेलो, मुंबईचं कोणी होतं, दिल्लीचं कोणी होतं, पंजाबमधनं चंदीगडचं होते, अमृतसरचे होते, लुधियानावरनं कोणी होतं, कोणी भोपाळवरून आलं होतं, कोणी साऊथमधून आलं होतं, असं करून जवळजवळ 30 आम्ही डॉक्टर लोक होतो आणि काही व्हॉलंटियर्स होते. पास रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट राजेंद्र साबू म्हणून आहेत, त्यांच्या खरं तर आधिपत्याखाली म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखालती अशा स्वरूपाचे हे रोटरीचे राहत मेडिकल मिशन आयोजित केलं जातं. दरवर्षी असं प्रति भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हे मिशन आयोजित केलं जातं. यावेळेला ते छत्तीसगडमधल्या धमतेरी या छोट्या जिल्ह्यामध्ये अतिशय मागासलेला असा प्रांत आहे, तिथं ते आयोजित केलं होतं. तिथं फारशी मेडिकल सुविधा नाही, पर्टिक्युलरली जे गरीब आणि गरजू रुग्ण आहेत अशांसाठी फारशा सुविधा नाहीत. एक छोटंसं सिव्हिल हॉस्पिटल आहे जिथं अतिशय थोडी जुजबी अशी स्वरूपाची ट्रीटमेंट होते. त्यामुळं आवश्यकता होती की तिथल्या लोकांना, ज्यांना फारशी ट्रीटमेंट मिळत नाही, प्रामुख्याने आदिवासी आणि गौंड अशा स्वरूपाचे ते लोक आहेत, त्यांच्यासाठी म्हणून हा मोठा हे मेडिकल शिबिर आयोजित केलं गेलं. साधारणतः किती लोकांना तिकडे उपचार देण्यात आले? एक 9 दिवस ओपीडी चालू ठेवण्यात आली होती. ओपीडीमध्ये जनरल ओपीडी होती, ज्याच्यात बारीक सारीक आजाराचे सगळे रुग्ण तपासले जात होते, आणि त्यानंतर स्पेशालिटी ओपीडी होती, म्हणजे त्याच्यामध्ये जनरल सर्जरी, गायनेकॉलॉजी किंवा स्त्रीरोग, त्याचे स्त्रीरोगाचे रुग्ण, त्यानंतर ENT म्हणजे नाक आणि घासाचे रुग्ण, प्लास्टिक सर्जरी, नंतर ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणजे हाडाचे रुग्ण, अशा वेगळ्या स्वरूपाच्या स्पेशालिटीजच्या पण ब्रँचेसच्या ओपीडी होत्या. सगळं मिळून जवळजवळ 22,000 रुग्ण ह्या ओपीडीमध्ये 9 दिवसात तपासले गेले. अच्छा, आणि तिकडे ऑपरेशन्स वगैरे काही करण्यात आली? 2 वेगवेगळ्या सेंटरला ऑपरेशन्स पण झाली. सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथं जनरल सर्जरी, गायनेकॉलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक सर्जरी म्हणजे मॅडम करतात ती ऑपरेशन, जनरल सर्जरी म्हणजे मी करतो त्या स्वरूपाचे ऑपरेशन, त्यानंतर ENT ऑपरेशन ही त्या सिव्हिल हॉस्पिटल झाली. प्लास्टिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिक्सची ऑपरेशन जी आहेत ती तिथं एक डिस्ट्रिक्ट ख्रिश्चन हॉस्पिटल आहे, मिशन हॉस्पिटल म्हणतं, त्या मिशन हॉस्पिटलला झाली. म्हणजे हा एक उपक्रम सोडला तर आपण दोघांनी मिळून आतापर्यंत कुठे कुठे म्हणजे सहभाग दाखवला, कुठल्या उपक्रमांमध्ये? आतापर्यंत अशा स्वरूपाच्या मेडिकल अनेक मिशनवर गेलो आहे, देशांतर्गत गेलेलो आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यात गेलेलो आहे, महाराष्ट्राबाहेर गेलेलो आहे आणि आफ्रिकेमधल्या देशांवर पण गेलेलो आहे. उधमपूर सारख्या ठिकाणी बॉर्डरला, म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये बॉर्डरला जे अतिशय ज्वलंत अशी एरिया, अशा ठिकाणी देखील कॅम्प 10 दिवसाचा आम्ही दोघांनी जाऊन केलेला आहे. नंतर जगदलपूर सारख्या ठिकाणी जे नक्सलाइट अफेक्टेड एरिया आहे तिथं पण कॅम्प केलेला आहे. आणि आफ्रिकेसारख्या देशात जे अतिशय म्हणजे इथं रिस्क आहे, नायजेरियासारख्या देशामध्ये, नायजेरिया, इथिओपिया, मलावी यासारख्या, युगांडा यासारख्या देशांमध्ये जिथं तुम्ही जाणं येणं आणि काही करण्याचा रिस्क आहे, अशा ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून मी जाऊन आलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांचा आमचा विषय दृष्टिकोन अतिशय चांगला असतो. म्हणजे जेव्हा आम्ही नक्सलाइट एरियात गेलो तेव्हा कोणी नक्सलाइटने सांगितलं नाही की तुम्ही आमच्याकडे येऊ नका, उलट त्यांनी अश्युअर केलं की तुम्हाला कुठचंही काही केलं जाणार नाही का, तर तुम्ही सेवा करताय. जेव्हा मी JNKमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जगदलपूरला गेलो तेव्हा देखील आम्हाला असं सांगणार होतं की तुमच्या कॅम्पवर कुठचंही स्वरूपाचं बळ देणार नाही, कोणाच्याही केसात धक्का लागणार नाही, अशा स्वरूपाचंच सगळं वर्तन आमचं असेल. म्हणजे अशा स्वरूपाचा अॅश्युरन्स इव्हन नक्सलाइट लोक आहेत किंवा आतंकवादी आहेत हेच पण देत आहेत का, तर मानवतेची सेवा करण्यासाठी कोणती लोक आपल्याकडे आहेत, आपल्याच गरजूंवर त्याचा फायदा होतो, म्हणून लोक अतिशय म्हणजे आम्ही निर्भयपणे जाऊ शकतो, निर्भयपणे काम करू शकतो, कुठच्या मनाची भीती राहत नाही अशा.